लवकरच गणपतीचं आगमन होणार आहे आणि गणपतीनंतर गौरी देखील घरामध्ये येणार आहे अशा वेळी फराळाचे वेगवेगळे पदार्थ आपण तयार करतो त्यातलाच एक प्रकार म्हणजे बेसन बर्फी आज ती आपण एक वेगळ्याच ट्विस्टसहित तयार करणार आहोत अगदी तीन मिठायांचा स्वाद तुम्हाला या एकच बर्फीमध्ये चाखायला मिळेल तेव्हा नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन सुरुवातीला पॅनमध्ये एक कप आपण इथे बेसन घेतलेलं आहे आता हे बेसन आपल्याला याचा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचे आहे यामध्ये आपण एक कप फ्रेश खोवलेलं नारळ घातलेलं आहे दोन्ही खमंग भाजून घ्यायचं आहे थोड्या वेळानंतर आपल्याला याचा छान खरपूस वास यायला लागेल त्यानंतर एका प्लेटमध्ये याला काढून घ्यायचं आहे याच पॅनमध्ये आपण एक कप साखर घेणार आहोत आणि याच कपनी मोजून आपण इथे अर्धा कप पाणी घालणार आहोत आणि हे मिक्स करून घ्यावं याला आपल्याला एकतारी पाक तयार करायचा आहे दोन चमचे यामध्ये आपल्याला केशरचं दूध घालायचं आहे थोड्या वेळाने याचा छान एकतारी पाक तयार झालेला आहे यामध्ये दरदरीत कुठलेली विलायची घालावी आणि इथे एक ड्रॉप मी खाण्याचा फूड कलर घातलेला आहे हा हो ऑप्शनल आहे हा व्यवस्थित मिक्स करून घ्यावा यामध्ये हे भाजलेलं कोकोनट आणि बेसन घालावे लक्षात ठेवा तुपाचा वापर आपण अजून केलेला नाही आहे या स्टेजला आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये खवा देखील घालू शकता मस्त दाणेदार असं टेक्स्चर तयार होणार आहे आणि टेस्ट तर इतकी चांगली लागणार आहे की कोणीही खाल्लं तर तुम्हाला नक्की याची रेसिपी विचारेल हे मिक्स केल्यानंतर साधारण अर्धा कप आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे परंतु ते एकदम न घालता एक एक चमचा आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे जेवढं तूप तुम्ही वापराल तेवढं तुमच्या मिठाईला पाकसारखं टेक्शर येईल वजनाने बेसनाच्या प्रमाणात एवढंच आपण तूप घातलेलं आहे थोडा वेळ हे असंच चालवत राहावं मिश्रण असं सोडू नये थोड्या वेळाने हे मिश्रण गोळा होईल आणि पॅनला सोडायला लागेल तुम्ही पाहू शकता आता हे मिश्रण थोडंसं थिक झालेलं आहे आणि पॅनला देखील सोडायला लागलेलं आहे मेस केलेल्या ट्रेमध्ये आता आपल्याला हे मिश्रण पसरून घ्यायचं आहे याला व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे सेवन कप बर्फीसारखी जबरदस्त टेस्ट या बर्फीला येते तुम्ही ही बर्फी नक्की ट्राय करून पहा गरम असतानाच आपल्याला याच्यावर मार्क करून घ्यायचे आहेत जर आपल्याकडे उकडीचे मोदक बनवण्यासाठी पिठी अवेलेबल नसेल तर कच्च्या तांदळापासून कशा पद्धतीने उकडीचे मोदक तयार करावे याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे गणेशोत्सवासाठी देखील वेगवेगळ्या प्रकारचे मोदक कसे तयार करायचे याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ती देखील नक्की ट्राय करून पहा मला तुम्ही ड्रायफ्रूटने या पद्धतीने सजू शकता केशरच्या काड्या देखील मी याच्यावर लावलेल्या आहेत न झाल्यानंतर पाहू शकता जबरदस्त मिठाई आपली तयार झालेली आहे कॉमेंट बॉक्समध्ये आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन